मालेगाव येथील रहिवासी असून जे इंजिनियर आहेत अविनाश भाईतरे म्हणून श्रीदेवी सबस्टेशनचे, ते जातेगाव येथे आले असतात. ते म्हणतात की सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत उद्धवसाहेब ठाकरे यांनी मला आदेश दिले की जातेगावची लाईट बंद करा. मला एकच सांगायचं आहे की फक्त जातेगावचीच लाईट का बंद करायची? महाराष्ट्रामध्ये कुठेही आदेश न काढता मुख्यमंत्र्यांनी काय भाईतडे साहेबाला काय स्पेशल जातेगावसाठीच बंद करण्याचे आदेश दिलेत का? कारण भाईतडे साहेब मुजोरपणा करून ज्यांनी बिलं भरलेत त्यांना पण म्हणतात की तुमची लाईट कट करण्यात आलेली आहे. फक्त तुम्ही फक्त जर बिल भरत असताल 50 लाख रुपये संपूर्ण वसुली करीत असताल तरच तुमच्या जातेगावची लाईट देण्यात येईल, नसता लाईट देण्यात येणार नाही असं सन्माननीय इंजिनियर म्हणतायत. या इंजिनियर साहेबावर कुणाची वचक आहे की नाही हा प्रश्न सर्वसामान्याला पडतो. इंजिनियर साहेब एक मिनिट, ज्यांनी बिलं भरले त्यांची तरी चालू करा. जसं तुम्ही आडगावला केलं तसं तोच विषय झाला. आडगावचा तुमचा विषय वेगळा आहे. एप्रिल 2020 ते ज्या डिसेंबर 2020 पर्यंत एकट्या आडगावने 21 लाख रुपये RCIचा भरणा केला घरगुती बिलांमध्ये. त्या गावाच्या भरणा आहे म्हणून ती प्रोव्हिजन करायची सोय तडजोड झाली. ते पण वरती बोलून तुमच्या गावामध्ये असा प्रकार झाला की सरपंच साहेबांनी वर मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहिलं की आमचं पूर्ण गाव अंधारात आहे, एवढे एवढे उंबरठे. आणि मग मला विचारलं का अंधारात आहे, तुम्ही सांगितलं साहेब या गावाची 50 लाख रुपये थकबाकी म्हणजे पीडी आणि लाईव्ह मिळून. मग तो विषय एवढा मोठा झाला की त्यांचं म्हणणं हे गाव जोपर्यंत बऱ्यापैकी क्लिअर होतं तोपर्यंत कोणाला समजायला देणार. लाईट नाही टाकणार म्हणल्यावर तक्रारी तर करणारच ना, कारण गाव अंधारात पूर्ण ठेवताच येत नाही तुम्हाला. ज्यांनी बिल भरले त्यांना लाईट देणं काम आहे. चोरीचे प्रकार वाढले काय इच्छा आहे का? चिकल चिकलच राहिले. ऐकून घ्या म्हणजे अजून मी ट्रान्सफर झालेत पाहिजे. नितीन राऊत जे आहेत का सिंगल साहेबाला बोललेले ऐका ना, ते तुमच्याकडे पण जी आर त्याचा ऐका ना. लाईट नाही, नळाला पाणी नाही, लोकांना गेली जात.